ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद थोबडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर अभीष्टचिंतनाचा वर्षाव केला. यानिमित्त आयोजित आरोग्य आणि रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोव्याचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद थोबडे यांचा रविवारी 13 नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. यानिमित्त सावरकर मैदान किल्लावेस इथल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर विधी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, माध्यम क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. पुष्पगुच्छ देऊन, केक कापून अनेकांनी त्यांच्यावर अभीष्टचिंतनाचा वर्षाव केला. दरम्यान इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेश अण्णा पाटील यांनीही शाल तसंच पुष्पगुच्छ देऊन पाटील परिवार तसंच इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, तसंच त्यांच्या हातून याही पुढील काळात अखंडपणे समाजसेवा घडत राहो अशा प्रकारच्या सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी बाबू राठोड, इन सोलापूर न्यूजचे वृत्त संपादक गिरीश मंगरुळे, उपसंपादक दीपक सोमा, पत्रकार मनोज हुलसुरे यांची उपस्थिती होती. यावेळी गिरीश मंगरुळे यांनी मिलिंद थोबडे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकताना थोबडे परिवाराच्या योगदानाचं कौतुक केलं. दरम्यान माजी महापौर विठ्ठल जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी मिलिंद थोबडे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा मनापासून गौरव केला. वाढदिवसानिमित्त रक्तदान तसंच आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. अनेकांनी हिरीरीनं सहभागी होत रक्तदानाचा पवित्र हक्क बजावला आणि ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद थोबडे यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान मिलिंद थोबडे यांनी अनेक सामाजिक उपक्रमांचं आयोजन करतानाच विधी क्षेत्रात देखील अनेक उपक्रम राबवताना त्यांनी महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष म्हणून आपल्या कामाचा वेगळा असा ठसा उमटवला. विशेष म्हणजे त्यांनी सोलापुरात राज्यस्तरीय वकील परिषदेचं यशस्वीपणे आयोजन करतानाच सोलापूरचे सुपुत्र उदय लळित यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानं समस्त सोलापूरकरांच्या वतीनं मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन या परिषदेत सन्मान केला. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम जनतेच्या दृष्टीनं अभिमानास्पद असाच ठरला. दरम्यान वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केलेल्या तमाम मान्यवरांचे मनापासून आभार मानताना ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद थोबडे यांनी आजपर्यंत सर्वांनी खूप मोठं प्रेम दिल्यानं, सद्भावना व्यक्त केल्यानं आपण इथपर्यंत वाटचाल करू शकलो असं ते म्हणाले. माझे आमदार श्रीरामभाऊ पाटील असतील, इन सोलापूरचा संपूर्ण परिवार असेल, माझ्या जीवनाच्या या यशोगाथेमध्ये नेहमीच एक सहकारी म्हणून त्यांनी भूमिका निभावलेली आहे. कारण काम करत असताना ते काम लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आपल्या माध्यमातून आपण पोचवलेलं आहे, त्यामुळंच मी आज लोकांपर्यंत पोचवलेलं आहे अशी माझी भावना आहे. तमाम सोलापूरकरांनी आयुष्याच्या या 60व्या 61व्या वर्षी खूप प्रेम दिलं, खूप सद्भावना व्यक्त केला आणि त्यामुळं त्यांच्या सद्भावनेच्या शिदोरीवर आजपर्यंत आयुष्याची वाटचाल करत आलेली आहे. मग ते वकिलीचं क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्रामध्ये म्हणावा तसा सहभाग घेतला नाही, परंतु आईसाहेबांच्या माध्यमातून काही वर्ष तो देखील आंबो पाटीलशी होता. एक समाजामध्ये आपण नेहमी देणं लागतो ही एक भावना मनाशी ठेवून, ज्याने आपलं हित चिंतलं त्याचं देखील काम केलं, ज्याने हित चिंतलं नाही त्यांचं देखील त्यांनी का नाही चिंतलं त्याबद्दल विचार केला आणि त्याला देखील आपलंसं करण्याचा प्रयत्न केला. कोणाच्याही मला कोणाच्याही बद्दल मनामध्ये कधीही पाप बाळगलं नाही आणि तशी शिकवणही नाही, आणि त्यामुळं आईवडिलांची पुण्याई असेल, आजी आजोबांची पुण्याई, ग्रामदैवताचा आशीर्वाद, स्वामी समर्थांचा आशीर्वाद, या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या शिदोरीवरती आजपर्यंतची वाटचाल केलेली आहे. दरम्यान समाजसेवा हाच संकल्प वाढदिवसानिमित्त असल्याचं सांगून या पुढील काळातही वेगवेगळे सामाजिक आणि विधायक उपक्रम राबवून अखंड समाजसेवेचं कार्य सुरूच ठेवण्याचा मानसही ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी व्यक्त केला. समाजसेवा हीच संकल्प, कारण आम्ही मध्यंतरी काकासाहेब थोबडे फाउंडेशनची सुद्धा स्थापना केली, ट्रस्टची स्थापना केली, त्यामधून गरीब वकिलांना उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या हस्ते पुस्तकाचं वाटप केलं. पुस्तकं ही ज्ञानाची शिदोरी आहे, म्हणजे वकिलीच्या ह्याच्यामध्ये भांडवल काय आहे ते पुस्तकं आहे, आणि म्हणून कोणी पेपर टाकून वकील झालं, कोणी सेंटरिंगचं काम करून वकील झालं,
अशा नऊ रत्नांचा मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सत्कार केला. एक सामाजिक कामाला तिथून सुरुवात केली आणि वेगवेगळे नवीन उपक्रम अशा पद्धतीनं बार काउन्सिलच्या माध्यमातून असेल, सोलापूर बार काउन्सिलच्या माध्यमातून असेल किंवा फाउंडेशनच्या माध्यमातून असेल हे करत राहण्याचा संकल्प आहे. आपण सगळ्यांना साथ देत आहात. सोलापूरकरांची साथ आहे, वकिलांची साथ आहे, सर्वांची साथ आहे. आयुष्यात आणखीन माणसाला काय हवं असतं या सगळ्या संकल्प आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने पूर्ण होतील अशी अपेक्षा आणि प्रार्थना ग्रामदैवताच्या चरणी करतो.